दिल्लीत. आपल्याला माहिती आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. 133व्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या संसद परिसरातील पुतळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुष्पमाला अर्पण करतायत. अनेक महत्वाचे नेते मान्यवर या ठिकाणी आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहे. प्रधान मोदी सुद्धा याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. आज राज्यभरात आणि देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. चैत्यभूमी दीक्षाभूमी या परिसरात मोठ्या संख्येनं भीम अनुयायी दाखल होत आहेत. तर याच ठिकाणी काही बौद्ध भंतेही आलेले आहेत. पंतप्रधान मोदी सुद्धा आता फुलं अर्पण करून महामानवाला अभिवादन करतायत. संसद परिसरात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते भंतेंना त्यांचा सत्कार केला जातोय. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा हा संपूर्ण परिसर आणि त्या ठिकाणची प्रतिमा या संपूर्ण भागाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान मोदी हे एकत्रितपणे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन केलेलं आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत.